की अहमदनगरचं नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावं. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तिथे घोषणाच केली. आज ताग आहेत या दोन जिल्ह्याचं नामकरण होऊन देखील अहमदनगरचं नामांतर झालेलं नाही. सभापती महोदय, श्री क्षेत्र चोंडी येथे 298 व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं 31 मे 2023 रोजी लाखो भाविकांच्या आणि भक्तांच्या आणि अनुयायांच्या उपस्थितीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीनं औरंगाबाद जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यात आलं आणि त्याबद्दल एवढ्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मागणी करण्यात आली की अहमदनगरचं नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावं, त्यावेळेस माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तिथे घोषणाच केली. नव्हे तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नामोल्लेख करत असताना असं नामकरण करण्यात आले आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला. तथापि आज ताग आहेत या दोन जिल्ह्याचं नामकरण होऊन देखील अहमदनगरचं नामांतर झालेलं नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आणि नाराजीचं वातावरण आहे. आणि सांगायचंच झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा कार्यकाळ संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, कन्याकुमारी ते काश्मीर राहिलेला आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आणि व्यक्तींनी या नामविस्ताराचं स्वागत केलेलं आहे आणि म्हणून माझी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी आहे की या शासनाने तात्काळ या संदर्भामध्ये कारवाई करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्यात यावं ही विनंती आहे. शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.